अभी आपने हमारे सीनियर काउंसिल सर्वोच्च न्यायालय के सुप्रीम सीनियर काउंसिल की बात कानूनन सुनी है तो मुझे लगता है वो डिस्क्वालीफाई होना चाहिए सर। और एक सवाल, जाऊ दे ना कोर्टात गेले म्हणून तुम्हाला त्यांनी सातत्यानं उदाहरण दिली माननीय। आता जे शरद यादवांचं जे उदाहरण दिलं की सभागृहातला नाही सभागृहाच्या बाहेर सुद्धा त्यांनी फक्त नितीश कुमारांची रॅली अटेंड केली ते डिस्क्वालिफाय झाले। हे उदाहरण तुमच्या समोर सुप्रीम कोर्टात दिलं नाही की आम्ही नाही दिलं ना, आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचे आजवरचे सगळे जे निर्णय आहेत ते पाहता हे सगळे लोक डिस्क्वालिफाय होतील। कारवाई बाबत कायदेशीर बाबींचा तपास सुरू आहे आणि या संदर्भात सल्ला सुद्धा घेतला जातोय आणि आता राजकीय नव्हे तर कायदेशीर लढाईला सुरुवात झाली असल्याची प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिलेली आहे। आणि 16 आमदारांना जी नोटीस पाठवण्यात आलेली आहे ती नोटीस कशी कायदेशीर दृष्ट्या घटनात्मक दृष्ट्या बरोबर आहे आणि त्या अनुषंगाने त्या संदर्भात कशी कारवाई होऊ शकते त्याची माहिती आता सावंतांचे वकील ॲडव्होकेट कामत यांनी दिलेली आहे। त्यातल्या सगळ्या तांत्रिक बाबी त्यांनी आता उलगडून सांगितल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी या संदर्भात चर्चा केली असल्याचं देखील अरविंद सावंत म्हणालेत। कारवाई होऊ द्यायची नसेल तर गट दुसऱ्या पक्षामध्ये विलीन करायला हवा होता आणि तो झाला नाही, त्यामुळे दुसऱ्या स्वतंत्र गटाला अस्तित्वात राहता येत नाही। जी सुधारणा झालेली आहे त्यानुसार असं देखील आता त्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे। त्यामुळे कारवाई होऊ द्यायची नसेल तर गट दुसऱ्या पक्षात विलीन करणं हा एकच उपाय शिल्लक असल्याचं त्यांनी आता सांगितलं आहे। तर उद्या संध्याकाळपर्यंत